आज छान असे लुसलुशीत उपवासाचे थालीपीठ बनवूया। इथे दोन काकडे घेतले, ती किसून घेतले, हिरव्या मिरच्या जिरे टाकून हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे। मी इथे परातीमध्ये चार उकडलेले बटाटे घेते, ते असे कूस करून घ्यायचे आहेत आणि आपलं हिरवं वाटण टाकून एकजीव करून घ्यायचं आहे। परातीत वराई, साबुदाणा, खसखसचं 3 वाटे पीठ घेतलं आहे। 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून, चवीनुसार मीठ टाकून असं छान मळून घ्यायचं आहे हाताने। हवं असेल तेवढं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। तव्यावर तेल टाकून गरम होऊ द्यायचं आहे। इथे एका कापड ओला करून घेतला आहे, त्याचे छान असे थालीपीठ बारीक असे थापून घ्यायचे आहेत। थालीपीठ थापल्यावर त्याला होल करायचे, जेणेकरून आपले थालीपीठ छान शिजतील आणि गरमागरम तव्यावरती टाकून परतवून घ्यायचे आहेत आणि दह्यासोबत